जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यामधील कोदा येथे वीज कोसळून एका 54 वर्षीय महिलेचा मृत्यू तर दोन मुले जखमी। जालन्याच्या मंठा तालुक्यामधील पेवा गावामध्ये 22 वर्षीय तरुणाचा अंगावरती वीज पडून मृत्यू। शेतातील एका झाडाखाली उभा असताना वीज पडल्याची माहिती। बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे सोनाळा नदीला पूर, तर पुरामध्ये शेळ्या वाहून गेल्याची माहिती। अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा, अकोट आणि मूर्तिजापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अकोट शहरामध्ये गारपीटीसह बरसल्या जोरदार पावसाच्या सरी। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अकोटच्या बालाजी मार्केटची गॅलरी कोसळली। गॅलरी कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। वर्ध्यातही काल मुसळधार पाऊस बरसला। वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। वर्धा जिल्ह्यामधल्या वायफळ गावामध्ये वीज पडून बैल जोडीचा मृत्यू, तर बेळगावमध्ये वीज कोसळल्याने 5 शेळ्यांचा मृत्यू। वाशिम जिल्ह्यामधल्या आसेगाव पेन परिसरातही पावसाने लावली हजेरी, तर मुसळधार पाऊस पडल्याने गावातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं। वाशिम मधल्या मालेगाव तालुक्यातील गिव्हा कुटे गावामध्ये वीज कोसळून एका 15 वर्षीय युवकासह 10 बकऱ्यांचा मृत्यू। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। हिंगोली शहरासह जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी भागामध्ये जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये साचलं पाणी। पालघर जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल, तर पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना काहीसा दिलासा। अमरावती जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे जयस्तंभ चौक परिसरामध्ये एका घरणी कोसळलं। सुदैवाने कोणालाही दुखापत नाही। राज्यसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट। आजाराशी झुंज देत असताना मतदान करण्यासाठी मुंबईमध्ये आल्याने महाडिकांनी मानले आभार। राज्यसभा निवडणुकीमध्ये सर्व विजयी उमेदवारांना मत दिलं। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया, तर आम्ही कुठल्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडत नाही। शिवसेनेला टोला। राज्यसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यालयाच्या समोर ढोल ताशांचा गजर। काँग्रेसनं ठरल्याप्रमाणेच मतदान केलं। दोन अतिरिक्त मतं कशी पडली याचा आम्ही विचार करत आहोत, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। माननीय अमृता गायिकेमधून भाजप प्रवक्ता कधीपासून झालात, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचा सवाल। बेजबाबदार विधान करून नुपूर व्हायचा आहे का, गोऱ्हेंचं ट्विट। एका पराजयानं काही होत नाही, आम्ही पुढे एकत्र राहू आणि काळजीपूर्वक पुढे जाऊ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। महाभारतामध्ये हस्तिनापूरमध्ये बसून कुरुक्षेत्रावरती काय चाललंय हे संजयाला कळत होतं, त्याचप्रमाणे संजय राऊत यांना सगळं ज्ञात असावं। नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा संजय राऊतांना टोला, तर अजितदादांशी चर्चा करूनच मी महाविकास आघाडीला मतदान केलं, शिंदेंचं स्पष्टीकरण। एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये संजय राठोड संदर्भामधील पुणे पोलीस आयुक्तांचा अहवाल माझ्याच्या हाती। मृत्यू झालेल्या तरुणीनं मद्यप्राशन केल्याचा संशय अहवालामध्ये व्यक्त। तरुणीचा मृत्यू प्रकरणामध्ये माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट मिळाल्याचा बंजारा समाजाच्या महंतांचा दावा, तर महंतांच्या शिष्टमंडळानं घेतले पुणे पोलीस आयुक्तांची भेट। बंजारा समाजाचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार, संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये घेण्याची मागणी करणार।
राष्ट्रपती निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींकडून विरोधकांची बोट बांधण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे शरद पवारांसह 22 नेत्यांना पत्र. 15 जूनला दिल्लीमध्ये बैठक. मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना समन्स. रजा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून समन्स. मुंब्रा आणि भिवंडीनंतर आता मुंबई पोलिसांचंही नुपूर शर्मांना समन्स. सोलापूर शहरामध्ये शुक्रवारी काढण्यात आलेल्या मुस्लिम समाजाच्या मोर्चे विरोधामध्ये पोलिसांची कारवाई. एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण घेऊनच लढू. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाणार नाही. मंत्री विजय वडेट्टीवार यांचं ओबीसी समाजाला आश्वासन. 13 जून रोजी ईडी कार्यालयाच्या समोर काँग्रेस पक्षाचं आंदोलन. तर केंद्रातलं सरकार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी सूडबुद्धीनं वागत आहे. काँग्रेस पक्षामधील काही नेत्यांचा सवाल. राज्यामध्ये काल 2922 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू. मुंबईमध्ये काल दिवसभरामध्ये 1745 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. तर 888 रुग्णांची कोरोनावरती मात. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97%. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या मुलाला नाशिक महानगरपालिकेनं 4,20,000 रुपयांचा दंड ठोठावला. सिन्नर फाटा परिसरामध्ये झाडांची अवैध तोड केल्या प्रकरणामध्ये नाशिक पालिकेची कारवाई. प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा संशयास्पद मृत्यू. घरामध्ये आढळलं कार्बन मोनोऑक्साईडचं सिलेंडर. पोलिसांकडून संशयास्पद मृत्यू म्हणून गुन्ह्याची नोंद. बुलेटला कर्णकर्कश सायलेन्सर बसवून उनाडक्या करत फिरणाऱ्या तरुणांवरती नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. मोठ्यानं आवाज करणाऱ्या या बुलेट्सचे 82 सायलेन्सर जप्त. नवी मुंबई शहर सुशोभीकरण योजनेअंतर्गत मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणं आणि रस्त्यांवरील दर्शनी भागामध्ये कवितेच्या ओळी पूरक चित्रांसह साकारल्या. कविता, अभंग आणि श्लोकांच्या ओळी शहरातील सर्वच भागामध्ये लिहिण्यात आल्यामुळे नवी मुंबईला मिळाली वेगळी ओळख. देहूमधील संत तुकाराम महाराजांचं मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहूमध्ये येणार असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय. सूत्रांची माहिती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान. रतन टाटा हे केवळ उद्योगपती नाहीत तर मानवता आणि नीतिमूल्य जपणारे एक श्रेष्ठ व्यक्ती. कोश्यारी यांची प्रतिक्रिया. गोंदियामधल्या सालेकसा तालुक्यामध्ये 53 वर्षीय इसमावरती गोळीबार. गोळीबाराचं कारण अद्यापही अस्पष्ट. तर गोळीबारामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीवरती एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार. नंदुरबारच्या अंधारे चौकामधून एका खासगी ट्रॅव्हल्समधून 11 तलवारी जप्त. 7 तलवारी नंदुरबारला, 3 तलवारी तळोदा तर 1 तलवार अक्कलकुव्याला नेले जाणार होती. पोलिसांची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये एका उच्चशिक्षित पतीनंच केली आपल्या पत्नीची हत्या. हत्येनंतर आरोपी पतीनं पोलिसांना फोन करून यासंदर्भातली माहिती दिली. आरोपीला पोलिसांकडून अटक. पुणे बारामती रस्त्यावरती शिवशाही बसचा अपघात. अपघातामध्ये एक महिला जखमी. पहिल्या पावसाच्या सरींमुळे बसची चाकं घसरल्याचा चालकाचा दावा. रत्नागिरीच्या गणपतीपुळेजवळ 2 एसटी बसेसचा अपघात. 2 बसेस एकमेकांच्या समोरासमोर येऊन धडकल्या. पाऊस आणि वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात झाल्याची माहिती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बीडच्या गेवराईमध्ये शेतकरी परिसंवादाचं आयोजन. यावेळी गरजू शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचं वाटप. रिझर्व्ह बँकेनं रेपो दर 0.5% वाढवून 4.91% केल्यानंतर गुरुवारी अनेक बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले. व्याजदर वाढवणाऱ्या बँकांमध्ये आयसीआयसीआय, एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा,
आरबीएल आणि फेडरल बँक आदी बँकांचा समावेश. बुलडाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका धावत्या रिक्षावरती झाड कोसळलं. या घटनेमध्ये प्रवासी महिला आणि रिक्षा चालकाचा मृत्यू. चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानामुळे मानसिक धक्का बसून हृदय विकाराच्या झटक्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. जळगावच्या चोपडा तालुक्यामधील बोरगावले येथील घटना. नंदुरबारच्या नवापूर शहरामध्ये बर्निंग कारचा थरार. गाडीमध्ये कोणीही नसल्यानं जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. बीडच्या माजलगावमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घरामधील सर्व सामान जळून खाक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.